प्रदर्शन प्रयोग इयत्ता तिसरी रौनक आणि तरबे सुरू। नमस्कार, माझे नाव रौनक राजन सिंग आहे, इयत्ता तिसरी। माझे शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा आहे। माझे प्रयोगाचे नाव आहे एका ग्लासामध्ये पाणी टाकले, ओके, झाकण लाव। प्रयोग करताना काळजी घ्यायची, सांडू नये, खराब होऊ नये। रासायनिक अभिक्रिया होते ते पाणी दिसतं की नाही तुम्हाला? आता पाण्यात टाकल्यावर काय होते, कसं होते बघा। थोडं थोडं टाकायचं, बघ बघ नाही होतायचं, म्हणून त्यासाठी डिशमध्ये घ्यायचं, म्हणजे चिमटीने आपल्याला चमच्याने टाकता येतं। काय टाकलं पाण्यामध्ये? हां, आता पुढे काय केलं? हलवते पाणी, आता पाण्याचा रंग कसा झाला? पिवळा। आता बघा हा तो कसा होतो आहे तो। हॅलो, चमच्याने मिक्स कर, बांधू नको, असू दे, थोडं खाली ठेव। आता काय झाला पाण्याचा रंग ढवळ? मग काय झालं हे? मिक्स झालं, पण तो सरफाव होता, त्याची आणि हळदीची काय झाली? रासायनिक अभिक्रिया झाली आणि त्याच्यापासून हा लाल रंग तयार झाला। ते बोंदू बाबा वगैरे असतात, ते आपल्याला असं फसवतात, हळदीचं कुंकू करून दाखवतो, आता नारळातून बघा लाल पाणी येईल, करणी केले असं म्हणतात। आणि ऑलरेडी त्या नारळात काय भरून ठेवलेलं असतं? साबणाचं पाणी, आणि त्याच्यात काय टाकतात? हळद, आणि मग ते कसं होतं? लाल। आणि आपल्याला वाटतं का आता भूत लागलं आणि आता हे काय झालं? लाल झालं। तर असंही खरं असतं का? नाही, हे विज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्याला फसवत असतात। तर असं का झालं हे आपण समजून घ्यायचं आहे। हळद आणि साबण यांची रासायनिक अभिक्रिया होऊन त्याला लाल रंग आलेला आहे। कपड्यावरच्या हळदीचे डाग साबण